इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या उदासीनतेमुळे अनेक बांधकाम कामगार शासकीय लाभापासून वंचित राहिलेत त्यामुळे महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करून निषेध नोंदवला हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील सुमारे साडेसहाशे बांधकाम कामगारांना सेवा पुस्तकं आणि पावती मिळालेली नाही त्यामुळे अनेक शासकीय लाभ या कामगारांना मिळालेले नाहीत याबाबत विविध बांधकाम कामगार संघटनांनी वारंवार सहाय्यक कामगार आयुक्तांकडे निवेदनं देऊनही पाठपुरावा केला मात्र अद्यापही त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाबाहेर एकदिवसीय उपोषण करण्यात आलं उपोषणात जिल्हाध्यक्ष सद्दाम मुजावर कैपान्ना हागलेकर सूर्यकांत लोंढे राहुल दवडते रजनीकांत माने सचिन बिरांजे झाकीर नायकवडे विनायक सुतार जावेद पाथरवट मनोज बागडी मेहबूब गवंडी सतीश वायदंडे यांच्यासह हो, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते